येत्या काळामध्ये खासदारांचा आकडा वाढणार असल्याचं महत्त्वपूर्ण विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेच्या उद्घाटन प्रसंगी हे महत्त्वपूर्ण विधान केलंय. येत्या काळामध्ये खासदारांचा आकडा वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे महत्त्वपूर्ण सूचक विधान केलं आहे, त्यामुळे यानंतर आता खासदारांचा आकडा वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य आहे. खरं तर 1971 जनगणनेच्या आधारे सीमांकनानुसार निश्चित केलेल्या जागांच्या संख्येमध्ये अद्यापही बदल झालेला नव्हता, झालेला नाही, आणि या जागांच्या संख्येबाबतची ही स्थिरता 2026 पर्यंत राहील. पण त्यानंतरही जागा वाढण्याची शक्यता आहे, कारण लोकसंख्या वाढीमुळे देखील खासदारांची संख्या ही देखील वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय. येत्या काळामध्ये खासदारांचा आकडा वाढणार असल्याचं त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. या वक्तव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही संकेत देऊ पाहत आहेत का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. १९७१ जनगणनेच्या आधारे सीमांकनानुसार निश्चित केलेल्या जागांच्या संख्येमध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाहीये. जागांच्या संख्येबाबतची जी स्थिरता आहे ती 2026 पर्यंत कायम असणार आहे, मात्र त्यानंतर जागा वाढण्याची शक्यता आहे. लोकसंख्या वाढ झाल्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात खासदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, आणि त्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलेलं आहे. येत्या काळामध्ये खासदारांचा आकडा वाढणार असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्यामुळे विद्यमान संसद मध्येही खासदारांसाठी ती जागा पुरेशी नव्हती. नवीन संसद भवनात खासदारांसाठी पुरेशी अशी जागा उपलब्ध आहे. और हमें ये भी देखना होगा कि आने वाले समय में सीटों की संख्या बढ़ेगी, सांसदों की संख्या बढ़ेगी, वो लोग कहां बैठते हैं. और इसलिए ये समय की मांग थी कि संसद की नई इमारत का निर्माण किया जाए.